पण 7 साडेसात एकर क्षेत्रावर आपण ही लागवड केलेली आहे. ही लागवड आहे 7 बाय 5 वर. ही आज 11 महिन्याची झाड आहेत. केळी लागवड केल्यानंतर किती दिवसामध्ये उत्पादन चालू होतं आपल्याला? पहिला हार्वेस्टिंग 12 महिन्यात येतं, हा हा दुसरा हार्वेस्टिंग हे 11 महिन्यात येतं, तिसरा हार्वेस्टिंग 10 महिन्यात येतं. याचं खत व्यवस्थापन तर ते थोडस सुरुवातीला एक 16 ट्रॉल्या शेणखत टाकलेलं आहे. केळी लागवड साधारण जानेवारी मध्येच पाहिजे, याचं कारण असं आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये परिवारामध्ये. शेतकरी मित्रांनो आज आपण तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे अशा एका जबरदस्त महत्वाच्या पिकाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. हे पीक आहे केळी पीक. मग ह्या केळी पिकाची लागवड कशा पद्धतीने आहे, नेमकी केळी पिकाचं योग्य नियोजन आहे तरी कसं, तर त्याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. माझ्यासोबत आहे जे शेतकरी कुटुंब ज्यांनी ह्या केळी पिकाची भरघोस अशी लागवड केलेली आहे, जवळपास 2.5 एकरापासून तर 7 एकरापर्यंत नियोजन केलेलं आहे आणि अशा पद्धतीने केळीचे गड हे तयार देखील केलेले आहेत. तर त्यांच्याकडनं आता आपण माहितीला सुरुवात करूया, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. तर दादा नमस्कार. नमस्ते. सुरुवातीला आपला परिचय द्या. मी संतोष कुरकुटे, राहणार भाळवणी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. हे केळीची लागवड आपण साधारण गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये केलेली. यावर्षी म्हणजे एक 10-11 महिन्याचा हा प्लॉट आहे. आणखी 2 महिन्यात हा हार्वेस्टिंगला होईल. प्रत्येक घड्याचं वजन साधारण एक 35 ते 40 किलो जाईल असा एक अंदाज आहे. आपण 8,000 रोपांची लागवड केली. साधारण 250 ते 300 टन उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे. बघूयात आता कसं होत आहे ते. किती एकर क्षेत्र आहे हे? इथं 2.5 एकर आहे आणि मळ्यात 5 एकर आहे. साधारण 7-7.5 एकर क्षेत्रावर आपण ही लागवड केलेली आहे. ओके. तर आता ही जी काय लागवड किती फुटावर केलेली आहे आपण? ही लागवड आहे 7 बाय 5 वर. 7 बाय 5 वर. ओके. आणि किती दिवसाची ही झाड झालेली आहेत आता? ही आज 11 महिन्याची झाड आहेत. केळी लागवड केल्यानंतर किती दिवसामध्ये उत्पादन चालू होतं आपल्याला? पहिला हार्वेस्टिंग 12 महिन्यात येतं. हा हा. दुसरा हार्वेस्टिंग हे 11 महिन्यात येतं, तिसरा हार्वेस्टिंग 10 महिन्यात येतं. हा जो काय प्लॉट एवढा जबरदस्त आहे, गड देखील आम्हाला दिसतोय, याचं खत व्यवस्थापन तर ते थोडस म्हणजे सुरुवातीपासून तर आतापर्यंत कशा पद्धतीने केलं हे एकदा सांगा आम्हाला. खत व्यवस्थापनात आपण सुरुवातीला एक 16 ट्रॉल्या शेणखत टाकलेलं आहे. त्याच्यानंतर भेसळ डोस भरलेला आहे. लागवडीनंतर साधारण पहिल्या पावसात एक साधारण 1-3 महिन्यानंतर आपण परत एकदा भेसळ डोस भरलाय आणि बाकी खत ड्रिप मधून चालू आहेत. तर आता तुम्हाला अपेक्षित उत्पादन किती आहे या 2.5 एकरामध्ये? 2.5 एकरमध्ये आपल्याला अपेक्षित उत्पादन साधारण 100 टनाचं आहे. 100 टनाचं आहे. हो. ओके ओके. मग आता ही केळी तुम्ही लावून खुश आहात? हो, भरपूर. आणि विशेष म्हणजे सर्वात महत्वाचं की केळी ज्यावेळेस लागवड उत्पादक शेतकरी करतो तर जो बाजारभाव आहे तर हा एकदा सांगा कशा पद्धतीने, कारण बदलत राहतो बाजारभाव. आताची जागेवरची खरेदी साधारण 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान आहे. आता भविष्यात किती कमी जास्त होईल नाही सांगू शकत, पण आताची बाजार भाव स्थिती 25 रुपयाची आहे. बरं, अजून आपल्या केळी लागवड उत्पादक शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल की केळी लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे, नियोजन कसं केलं पाहिजे? केळी लागवड साधारण जानेवारीमध्येच पाहिजे, याचं कारण असं आहे की केळीला सगळ्यात मोठा धोका वादळाचा असतोय. ज्यावेळेस केळी हार्वेस्टिंगला येते त्यावेळेस नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येते. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपल्याकडं वादळ कमी असतात म्हणून केळी पिकाचं नुकसान कमी होतं. म्हणून केळी लागवड साधारण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ह्या 3 महिन्यातच असावं. ओके. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही जर आपली माहिती आवडली असेल, अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. जय जवान जय किसान.